मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत असतात. 10वी 12वी आणि मग स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हे विद्यार्थी जेव्हा उत्तमरित्या यशस्वी होतात त्यावेळी विद्यार्थ्यांसमवेतच पालक आणि शिक्षकांच्या स्वप्नांची देखील पूर्तता होत असते. नीट या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून डोंबिवलीच्या श्रेयसी दुर्वे या विद्यार्थिनीने तिच्या पालकांचे स्वप्न साकार करण्याकडे वाटचाल केली आहे. श्रेयसीला नीट परीक्षेत 694 गुण मिळाले असून डोंबिवलीकर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. माझं ऑल इंडिया रँक 587 आहे आणि मला 694 आउट ऑफ 720 मार्क्स मिळाले आहेत नीटच्या एक्झाममध्ये. आणि मला मुंबईचं सेंट जीएस मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इकडे मिळेल अशी मला अपेक्षा आहे. अभ्यास म्हणजे मी म्हणेन की माझ्या शिक्षकांनी जे जे मला करायला सांगितलं होतं ते मी फॉलो केलं. माझे क्लासेसचे लेक्चर्स झाले की त्या दिवशी जे ज्या दिवशी शिकवलं होतं त्याचा अभ्यास मी त्याच दिवशी केला. व नंतर 2-3 तास आधी सुरुवातीला मी सेल्फ स्टडीसाठी दिले, नंतर 4-5 तास दिले आणि शेवटी मी 8-10 तासांपर्यंत अभ्यास केला आहे. म्हणून सारखी प्रॅक्टिस आणि रिव्हिजन हीच की असेल सक्सेसची असं मी सांगतो. भूकंपट्टी तर मी नाही केली, जे कॉन्सेप्ट होते तेच क्लिअर केले. समजा मला काही समजलं जरी नाही तर मी माझ्या फॅकल्टीजना डाऊट काउंटरवरती जाऊन विचारलं. कधी नाही कधी काही समजलं नाही तर 3-4 तास पण मी बसली आहे आणि माझ्या शिक्षकांनी मला तेवढा वेळ देऊन ते क्लिअर केले आहेत. मी रॉयल ज्युनियर कॉलेजमध्ये होती आणि मी ॲलन करिअर इन्स्टिट्यूट डोंबिवली इथून 2 वर्ष प्रशिक्षण घेतलं आहे. मी व्हॉट्सॲप फक्त टीचर्सना डाऊट विचारण्यासाठी त्याचा उपयोग करायची, बाकी मी काहीच नाही व्हॉट्सॲपचा यूज केला. बाकी सोशल मीडियावर वगैरे मी कुठेही नव्हती आणि TVचं आम्ही ह्या वर्षापासून केबलच बंद करून टाकली होती. रिलॅक्सेशन म्हणजे मला बाबा दररोज रात्री 1 तास आम्ही राऊंड मारायला जायचो, त्याच्याने माझं माइंड रिफ्रेश व्हायचं. एसी म्हणजे तिचा अभ्यास करण्याचं असं आहे की तिला आम्हाला कधी सांगायलाच लागलं नाही की तू आता अभ्यास कर. तिला म्हणजे स्वतःचा किती आपल्याला अभ्यास आहे काय आहे हे सगळं तिचंच तिला माहिती आहे. म्हणजे आम्हाला असं क्लासमध्ये जाऊन सांगायला लागलेलं की सर जरा तिला सांगा की आता म्हणजे थोडं जरा तू रिलॅक्स झाली तरी चालेल. म्हणजे एकंदरीत तिला तिची सगळी जबाबदारी अभ्यासाची माहिती आहे आणि तिचं अभ्यास म्हणजे असं वरवर नाही व्यवस्थित डीपमध्ये जाऊन की जे काय प्रॉपर करायचं आहे तो अभ्यास करते. त्यामुळे तिला पाठचं जे रिव्हिजन केलेलं असतं ते कायम तिच्या ते लक्षात असतं. म्हणजे जो एकदा अभ्यास केलेला असतो तो तिला पुन्हा पुन्हा करायला लागत नाही, त्याचं फक्त तिला रिव्हिजन करायला लागतं. रिझल्ट फारच छान आलेला आहे, म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आता मेडिकल कॉलेजमध्ये तिला जिकडे इच्छा आहे तर तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला तसंच छान कॉलेज मिळणार असं मला वाटतंय. एससी जी आहे ही शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये NTSA असेल स्कॉलरशिप असेल अशा परीक्षांमध्ये चांगलं करत होती आणि तिचा तिला फायदा हा या 11वी 12वीच्या नीटच्या तयारीच्या वेळेस निश्चितच झाला. ते शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं, त्या मार्गदर्शनामुळेच आज तिने 694 आउट ऑफ 720 हा तिचा हे आलंय. महाराष्ट्राची ज्या वेळेला पूर्ण यादी बनेल नीटची त्यावेळेला तिचा नंबर हा पहिल्या काही अगदी म्हणजे पहिल्या 10 किंवा 20 मध्ये हा तिचा नंबर असेल आणि निश्चितच या निकालाचा मला खूप आनंद होतोय. सातत्य चिकाटी जिद्द असली की कोणतीही अवघड परीक्षा सहजरित्या पार करू शकते असा संदेश श्रेयसीने दिला. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.